आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. शिवाजी महाराजांची किती बेफाम होती, महाराजांची किती बेफाम, भल भल फुटला गम, त्याला कोण झाली असं दरबारी पुष्टी बेगम, बडी बेगम म्हणजे ओलंगजाची आई ही बरं का, दिसले तू तिच्या अंगार दरबार झाला गपकार, कोणी खेळीना पुढा आकार, साऱ्यांनीच मारले हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नव्हते अफजल खान, नव्हते अफजल खान, जिजेदा कदरू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुर्मीत, गोड दळ पायदळ ठोकड, अंगी दहा हत्तीच बळ, पाहणारा कापी चळचळ. वाटेत भेटे त्याला चिडी, त्याची खानाची सेना निघाली, गाव लुटली, देवद्वस्त गेली, आया बहिणींचा फुटली, कोण कोण रोखणार आता शुभ काय खरं नाही, इकडे जा इकडे मोगल पलीकडे इंग्रज, जग हेच बोलू लागला, नो शिवाजी इज डाय. शुभाची सेना मोठ भर, कानाला कसा खोपणार, काय लढवा बाजून, चिंतेत पंत सरदार. पंत बोलले, शुभा तुम्ही थोडे दिवस अज्ञातही राहा. यावर जिजाऊ म्हणाल्या, शुभांचा पुत्र नाही पण स्वराज्याचा मान स्वाभिमान आहे, त्याला असे जाखून बसणे शोभत नाही. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण झाडाप्रमाणे पडून जाखून बसणे असे त्याला शोभत नाही. अशा नागेरीचा तो जवा, कबूल केला आणि दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रताप गाच्या पायथ्याशी खान, प्रताप गाच्या पायथ्याशी खान, प्रताप गाच्या पायथ्याशी खान, काही कल्पना खाली पडली की जो घाबरला. खानाच्या भेटीसाठी महाजने शानदार समयान उभारला होता, भेटीसाठी चालू भरीला, भेटीसाठी चालू भरीला, नक्षीदार स्वामी आणला, नक्षीदार स्वामी आणला. असे स्वामी आणण्यात कानाडा उलट डुलत आला, कानाडा उलट डुलत आला, सैद बंडाच्या संगतीला, सैद बंडाच्या संगतीला, शुभाच्या संगती महाळा, शुभाच्या संगती महाळा. खान शुभल पाहून म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ गले लग जाओ, आओ खान हाक मारतो ओसरी, खान हाक मारतो ओसरी, राखून नजारा गहरी, जिरहा जिरा रजी जी, जिरहा जिरा रजी जी 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 जी. खानाने राजाला अलिंगन दिला आणि दगा केला, खानदा अपमान मानला, खानदा अपमान मानला, कटारीचा भारता केला, कटारीचं वर्तन केला, खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, चिलखता वता अंगाला, चिलखता वता अंगाला. खानाचा हुसका गेला, खानेड पडला, महाराजांनी
पोटाचा पिचवाडा खाल्लेला, पोटाचा पिचवाडा खाल्लेला, वाघांना खांचा मारा केला, वाघांना खांचा मारा केला, तरतरा फाडला पोटाला, तरतरा फाडला पोटाला, खानाचा तडा गेला कोथळा बाहेर आला जी।